थैंक यू सो मच. फाइनली मला जे हवं ते करण्याचा निर्णय घेतलाय तुम्ही. ठीक आहे, मग मी पण तुम्हाला जे हवं ते करायला तयार आहे. मी क्रिशच्या आईची माफी मागायला तयार आहे. म्हणजे आपल्या राघूचं लग्न धूमधडाक्यात लावून देऊ आपण. सर, तुम्हाला माफी मागायची काहीच गरज नाहीये. नका मागू माफी. आई, तुम्ही हे घर सरांना देऊ नका. हा खूप चुकीचा निर्णय. आई, या घरावर आजीचा, तुमचा, रागूचा, नीताताईंचा आणि मग सरांचा अधिकार आहे. त्यामुळे कुणावरही अन्याय व्हायला नको. बोलिय ग, राघूच्या सुखापुढे मला काही महत्वाचं नाहीये ग. राहू देते घर, काही वाटत नाही मला घराच. नाही आई, तुम्ही नका काळजी करू त्याची. कारण मी क्रिशच्या आईशी बोलली, त्यांना मी हे सांगितलं की अंकुश सरांची मेमरी आत्ताच परत आली, अजूनही त्यांना पूर्णपणे गोष्टी आठवल्या नाहीये आणि म्हणूनच हे सगळं घडतंय. त्यांना खरं वाटावं म्हणून मी डॉक्टरांशी सुद्धा त्यांचं बोलणं करून दिलं. डॉक्टरांनी पण तेच सांगितलं त्यांना आणि तेव्हा त्या म्हणाल्या की असं असेल तर अंकुश सर त्या दिवशी त्यांच्याशी जे काही वागले त्यासाठी ते सगळ्या गोष्टी समजून घेत आहेत आणि त्यासाठी त्यांना माफी सुद्धा मागायची गरज नाहीये त्यांची. त्यांची इतकीच इच्छा आहे की अंकुश सर लवकरात लवकर बरे व्हावे. अच्छा, म्हणजे त्यांच्या समोर मला वेळा सिद्ध करून आली असतो. माझ्या डोक्यावर परिणाम झालाय असं त्यांना भासवलंय तर. सर, मी जर तसं केलं नसतं तरी हा प्रश्न उभा राहिलाच असता. सगळ्यांच्याच मनात हा प्रश्न आहे की तुम्ही असं का वागलात. म्हणजे बघा ना सर, बहिणीचा साखरपुडा ठरतो, भाऊ स्वतःहून सगळी तयारी करतो आणि नंतर तोच भाऊ साखरपुड्यातून अचानक गायब होतो आणि जेव्हा येतो तेव्हा दारू पिऊन येतो, साखरपुड्यात तमाशा घालतो, साखरपुडा मोडतो. असं का केलं त्याने? आणि आज त्याच भावाला घराचे पेपर्स हवेत, ही चाळ पाडायचा विचार करतोय तू, असं का? सांगा ना सर, बोला असं का?